तो कुत्रा असल तर आमच्या मतावर तो कुत्र्याला आम्ही राज्यसभेवर पाठवलं. कुत्र्याची अवस्था त्याची झालेली आहे, रोज सकाळी उठतो आणि भोगतोय आमच्यावर. काही त्याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतं, त्याला काही त्याला जे बोलता येतं त्याच्यापेक्षा आमचंही 40-42 वर्षाचं राजकारण आहे. परंतु एखाद्या कुत्र्याला आम्ही राज्यसभेमध्ये पाठवलं, आम्हाला कुत्रा बोलत असेल तर त्याच्यासारखा महाकुत्रा कोणताच नसेल. आमच्या मतावर गेला ना, हिंमत असेल तर तो कुत्र्याने माणसाची बी औलाद असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन परत निवडून यावा. नाही तर मी बी राजीनामा देतो, त्यांनी बी राजीनामा द्यावा. त्यावेळेस तो कोणाची औलाद आहे आणि कसं आहे हे कळलं लोकांना. भाषा चांगली वाचायला पाहिजे, चांगला बोलायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या शब्दामध्ये बी इतका असेल, म्हणून मी पहिलेच सांगितलं मी सामना वाचतच नाही, सामन्यामध्ये काही वाचण्यासारखं राहतच नाही. म्हणून तुम्हालाच विचारलं मी की काय सामन्यामध्ये, तुम्ही हे सांगितलं सामन्यामध्ये आता सामना करावाच लागेल. तुम्ही विचारला नाही बोलले तर मग मंत्री बोललेच नाही, ते असेच झाले ते तसेच झाले अशा पद्धतीने उत्तर आमच्याकडे रेडी आहे. काय ते वाचून फायदा नाही ना, बलजबरी आपले 5-10 रुपये खर्च करायचे आणि ज्याला काही तथ्य नाही सत्य नाही. जे कुत्र्यासारखे बोलतात, दुसऱ्याला कुत्रा जो बोलतो तो पहिला कुत्रा तो असतो म्हणून दुसरा कुत्रे त्याला दिसतात. अशा पद्धतीने बोलणाऱ्या माणसांनी थोडा जबानीला जीबीला लगाम द्यावं का. ज्यांच्या मतामध्ये तुम्ही आम्हाला जायचंच होतंच, आम्हाला बंड करायचंच होतं, आम्हाला उठाव करायचा असतं, कधी याचा बिस्मिल्ला केला असता आणि त्यावेळेस झाला असतं तर कोणी कुत्र विचारलं असतं की याला. त्यांच्यापेक्षा वाईट भाषेमध्ये आम्हाला उत्तर देता येतो कोणत्याही भाषेमध्ये. शेवटी आम्ही बी 40-42 वर्ष आम्ही राजकारण केलेलं आहे, आम्ही विरोधी पक्षाचाही सन्मान करतोय. शेवटी विरोधी असो सत्ताधारी असो या जनतेचा जे काही रोष असेल, परंतु अशा भाषेमध्ये आम्हाला कधी कोणी बोलत असेल त्याचं उत्तर जसे जसे द्यायला. निकाल जो आहे लवकर लागेल अशी चर्चा सुरू आहे. धाकधूक हा शब्द आम्हाला राहतच नाही. मी पहिलेच बोललो धाकधूक त्यांना आहे का, त्यांच्याकडे जे आहे ते जसं रिझल्ट लागला ते सर्व चालले जातील. जसं तुम्ही पाहिलं का आता चर्चा झालेली आहे, चर्चेप्रमाणे त्यांचे लोक आमच्या नेत्याशी संपर्क करू लागले मुख्यमंत्री महोदयाशी आणि त्याचे परिणाम तुम्हाला रिझल्टच्या नंतर दिसतील. रिझल्टमध्ये जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय राहील त्या निर्णयाने सन्मानाने आम्ही स्वीकारू कोणताही निर्णय आला. तर शेवटी सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करणं आदर करणं हे आमचं काम आहे. त्यांनी इलेक्शन कमिशनरने आम्हाला चिन्ह दिलं, आम्हाला पक्षाचं नाव दिलं तर लगेच त्याच्यावर काही टीकाटिप्पणी सुरू केली. हे शब्द त्यांच्याकडून अपेक्षित आहे, आमच्याकडून नाही आहे. परंतु तुम्ही मला ते सामन्यामध्ये जे शब्द आम्हाला वापरले असे शब्द वापरले तर त्याचा कसा बंदोबस्त करायचा आम्हाला कळतंय. पाहिजे कसं करायला पाहिजे तो त्यांचा मुद्दा आहे, पण माझा स्पष्ट मत आहे का हे आसमानी संकट आहे. आसमानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा सत्ताधारी पक्षाने याच्यामध्ये राजकारण करू नये. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हे बदलत्या हवामानामुळं काही नवीन पीक पॅटर्न आणता येईल का त्याच्यावर आमचं लक्ष आहे. शॉर्ट पीक घेता येईल का, जे काही पाऊस आता आपण पाहिलं का उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस पडू लागला का, भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये 96% पावसाचा अंदाज सरासरी हवामान खात्याने दाखवलेला आहे आणि त्यामधून 5% कमी झाले तर 90% गेले तर थोडा संकटाचा सामना करावा लागेल. परंतु 5% पॉझिटिव्ह आला तर 100%पर्यंतही होऊ शकतो असं हवामान खात्यांनी जे आम्हाला माहिती दिलेली आहे त्यानुसार. परंतु शेतकरी बांधवांनी हवालदिल होऊनही त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही संकट आला तर सरकार त्यांच्या पाठीशी आहे.